वेस्ट विरुद्धच्या आगामी तीन वनडे आणि तीन ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माकडे भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे तर उपकर्णधारपदाची धुरा ही लोकेश राहुलकडे राहील बडोद्याचा दीपक हुडा मध्य प्रदेशचा आवेश खान आणि हरियाणाच्या हर्षल पटेलचा वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी संघातही समावेश करण्यात आला आहे ले। तर लेग स्पिनर रवी बिश्नोईला ट्वेंटी ट्वेंटी संघात स्थान मिळाले याशिवाय चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचं भारतीय संघात पुनरागमन झालंय या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे उभय संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सहा फेब्रुवारीपासून सुरुवात होईल तर सोळा फेब्रुवारीपासून तीन ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल उघडा डोळे बघा नीट